नमस्कार, आज 17 ऑगस्ट 2018, मेषराश। मेष राशीचे व्यक्तींनी आज पशुपक्ष्यांना अन्नदान करावं। आजचा शुभ रंग ऑफ व्हाईट आहे। आज चंद्राचं भ्रमण तुळ राशीमध्ये असेल। व्यावसायिक दृष्टीनं आजचं ग्रहमान हे प्रगतिकारक आहे। व्यवसायामध्ये वाढ करणं, नवीन व्यवसाय सुरू करणं यासाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं। त्यामुळे आजचं ग्रहमान हे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक स्थिरता देणारं सुद्धा ठरू शकेल। आजचं ग्रहमान हे कौटुंबिक सौख्य आणि तुमचे व्यावसायिक हितसंबंध दृढ करण्यासाठी अनुकूल आहे। वृषभ राशीच्या व्यक्तींनी ओम श्रीम क्लीम नमहा या बीजमंत्राचा जप करावा। लक्ष्मीचा बीजमंत्र आहे, दुर्गेचा बीजमंत्र आहे, त्यामुळे आजचं हे ग्रहमान तुम्हाला दुर्गा लक्ष्मी उपासनेनं हे सिद्ध होणार आहे। आजचा शुभ रंग पिवळा आहे। आजचा दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा साधारण दिवस असेल। आज चंद्राचं भ्रमण तुळ राशीमध्ये आहे, त्यामुळे महत्त्वपूर्ण गोष्टींचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे विशेष महत्त्वाचं असेल। आज महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करत असताना मात्र सावध राहणं गरजेचं आहे। सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। व्यवसायामध्ये प्रगतिकारक वातावरण आहे। आवकही उत्तम राहील, आर्थिक आवक उत्तम राहील, परंतु गुंतवणूक करत असताना मात्र सावधपणे गुंतवणूक करणं गरजेचं असेल। त्यामुळे आजचं महत्त्वाचे निर्णय तुम्हाला जर काही घ्यायचे असतील तर त्या दृष्टीनं आज तुम्हाला एक नवीन योजना आखावी लागेल। त्यासाठी सर्वांचं सहकार्य प्राप्त करून घ्यावं लागेल, चर्चा करावी लागेल। मिथुन राशीच्या व्यक्तींनी ओम अदभ्यो नमहा या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग नारंगी आहे। आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे। नवीन योजना राबवण्यासाठी, नवीन योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आज महत्त्वपूर्ण योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल। महत्त्वाकांक्षी योजना, धाडसी योजना जर तुमच्या मनामध्ये काही असतील, व्यवसायाशी संबंधित, तुमच्या आर्थिक नियोजनाच्या संबंधित, तर आज त्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे। आजचा दिवस हा तुम्हाला नवीन व्यवसायामध्ये सुरुवात करण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण असेल। कर्क राशीच्या व्यक्तींनी ओम अदभ्यो नमहा या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग पोपटी आहे। आजचा दिवस कर्क राशीच्या दृष्टीनं कौटुंबिक सौख्य आणि स्थिरतेचा असू शकेल। तुळ राशीमध्ये असलेला चंद्र हा तुम्हाला उत्तम कौटुंबिक सौख्य देऊ शकेल आणि तुम्हाला अपेक्षित असलेलं कौटुंबिक वातावरण, आनंद, उत्साह आणि सर्वांना सामावून घेण्याचं, सर्वांची मनं जुळून घेण्याचं असं एक वातावरण तुम्हाला प्राप्त झालेलं असेल। कर्क राशींच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवतं, ते आर्थिक नियोजनाच्या संदर्भामध्ये। राहत्या घराशी निगडीत, व्यवसायाच्या जागेशी निगडीत जर तुमच्या काही अडीअडचणी असतील, त्यासाठी जर तुम्हाला काही आर्थिक नियोजनं करायची असतील तर ती आज तुमची उत्तम पद्धतीनं होऊ शकतात। त्यामुळे आजचं ग्रहमान हे तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचं आहे। महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा घेणं, त्याचा पाठपुरावा करणं आणि त्यासाठी सर्वांची मदत करणं यासाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल आहे। महत्त्वपूर्ण गोष्टींचा पाठपुरावा करत असताना तुम्हाला सर्वांचं सान्निध्य प्राप्त होईल आणि नवीन योजना राबवत असताना तुम्हाला आज एक वेगळं धाडस आणि धडाडी तुमच्यामध्ये आलेली असेल। सिंहराशीच्या व्यक्तींनी ओम श्रीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग जांभळा आहे। आजचा दिवस सिंहराशीच्या दृष्टीनं एक वेगळी संधी घेऊन आलेला असेल। तुळ राशीमध्ये असलेला चंद्र हा तुम्हाला व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध करून देईल। कदाचित क्षेत्र तुमच्यासाठी नवीन असेल, पण ह्या नवीन क्षेत्रामध्ये तुम्हाला उत्तम पद्धतीनं तुमचा ठसा उमटवता येईल। त्यामुळे आजचा दिवस हा तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा असेल। एखादी अशी परिस्थिती निर्माण होते की आपल्याला एखाद्या क्षेत्रातला अनुभव कमी असतो किंवा नसतो, तरीसुद्धा आपल्याला धाडस करावं लागतं किंवा त्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं। अशा पद्धतीच्या प्रसंगांमध्ये, म्हणजे कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये, तुम्हाला जर तुमच्या अशा अनोळखी किंवा तुम्हाला अपरिचित असलेल्या व्यक्ती आणि प्रसंगांना जर सामोरं जावं लागलं, तर त्यावेळेस आपण मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता आत्मविश्वासानं पुढे जावं। कारण आजचा दिवस अशा पद्धतीच्या स्पर्धा आणि प्रसंगांना सामोरं जाण्याचा तुमचा असू शकतो। आजचं ग्रहमान सिंहराशीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण असेल। महत्त्वाच्या आर्थिक घटनांचा पाठपुरावा करता येईल, नवीन योजना राबवता येतील, अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून देणारा आणि नवीन योजनांच्या माध्यमातून स्वतःचं अस्तित्व, आत्मविश्वास सर्वांसमोर सिद्ध करण्यासाठी आजचं तुळ राशीमधलं चंद्राचं भ्रमण तुम्हाला उपयुक्त ठरेल। कन्या राशीच्या व्यक्तींनी ओम अदभ्यो नमहा या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग पांढरा आहे। आजचा चंद्राचं तुळराशीमधला भ्रमण हे तुम्हाला आर्थिक नियोजन आणि व्यवसायामध्ये सुसूत्रता आणून देणारं ठरेल। त्यामुळे आजचं ग्रहमान हे विशेष महत्त्वपूर्ण असेल।
गेल्या अनेक दिवसांच्या कालखंडानंतर व्यवसायामध्ये निर्माण झालेली चांगली आर्थिक स्थिती ही तुमचा उत्साह वाढवणारी ठरू शकणार आहे. त्यामुळे व्यवसायामध्ये केलेली गुंतवणूक ही तुम्हाला निश्चितपणे द्विगुणित करून देईल. कमोडिटी मार्केट, शेअर्स आणि शेतीशी निगडीत असलेले व्यवसाय ज्या मंडळींचे आहेत त्यांना आजचं ग्रहमान हे अनुकूलता दर्शवतं. अभ्यासपूर्ण गुंतवणूक करावी. आज नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. आजचं ग्रहमान हे सर्वार्थाने लाभयुक्त आहे. तुळरास. तुळराशीच्या व्यक्तींनी ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे. तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये तुमचं जे ग्रामदैवत आहे, ज्या ग्रामदैवताच्या सान्निध्यामध्ये तुम्ही तुमची दिनचर्या आणि तुमचा व्यवसाय, नोकरी हे करत आहात, त्या ग्रामदैवतेला आज अभिवादन करून त्याचं दर्शन घेऊन आज दिवसाची सुरुवात करावी. आजचं ग्रहमान अशा पद्धतीच्या दर्शनानं आणि सिद्ध होणार आहे. आजचा दिवस हा विशेष महत्त्वपूर्ण असेल. आजचा शुभ रंग जांभळा आहे. चंद्राचं तुळराशीमधलं भ्रमण साडेसातीच्या कालखंडानंतर गुरु सान्निध्यामध्ये आलेला हा उत्तम दिवस आहे. महत्त्वपूर्ण घटना, नवीन योजना, व्यवसायामध्ये काही बदल अपेक्षित असतील, नोकरीमध्ये काही बदल अपेक्षित असतील, तर ते करावेत. त्या दृष्टीनं आज प्रयत्न करावा. काही गोष्टींची चाचपणी आज करणं खूप गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण घटनांचा, महत्त्वपूर्ण तुमच्या काही व्यवसायातले काही भागांचा जर तुम्ही जर योजनाबद्ध पद्धतीनं जर काही बदल करायचे ठरवले तर निश्चितपणे तुम्हाला ते बदल करता येतील. तुळराशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे सर्व सहकार्याचं आहे, व्यवसाय वाढीचं आहे, आर्थिक नियोजनाचं आणि स्थिरतेचं आहे. कौटुंबिक सौख्य आणि तुमच्या आप्तेष्ट, मित्रमंडळी, नातेवाईकांमध्ये आनंदी वेळ घालवण्याचा आजचं ग्रहमान आहे. वृश्चिक राश. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज कुलस्वामिनीच्या स्तोत्राचा पाठ करावा. आजचा शुभ रंग तपकिरी आहे. आजचा दिवस वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा साधारण दिवस असेल. चंद्राचं तुळराशीमधलं भ्रमण हे व्यवसायामध्ये तुम्हाला स्पर्धा आणि अतिरिक्त काम वाढवणारं ठरू शकतं. त्यामुळे दिलेला शब्द पाळणं ही एक प्रमुख जबाबदारी तुम्ही आज पाळली पाहिजे किंवा ती अंमलात आणली पाहिजे. आजचं ग्रहमान या दृष्टीनं विशेष महत्त्वपूर्ण आहे. नवीन योजना राबवता येतील, परंतु मोठ्या आर्थिक गुंतवणूक करत असताना सावध राहावं. धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींनी ओम श्री आदिगुरवे नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पांढरा आहे. आजचा दिवस धनुराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण घटनांचा, नियोजनाचा आहे. महत्त्वाच्या आर्थिक नियोजनामुळं आजचा दिवस तुम्हाला अतिशय उत्तम पद्धतीनं घालवता येईल. नवीन योजना राबवता येतील, नवीन योजनांचा पाठपुरावा करता येईल. त्यामुळे आजचं ग्रहमान हे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण घटनांचं आहे. सर्व लाभांनी युक्त आणि साडेसातीची तीव्रता कमी करणारं असं आजचं ग्रहमान तुम्हाला आज प्रगतिकारक असेल. मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींनी आज ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे. आजचा शुभ रंग केशरी आहे. मकर राशीच्या व्यक्तींसाठी तुळराशीमधील चंद्राचं भ्रमण, गुरुची स्थिती, शनीची स्थिती आणि विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यामधली ही मंगळाची स्थिती ही कामाचा ताण वाढवणारं आणि वादविवाद वाढवणारी ठरू शकते. त्यामुळे अधिकार पदावर असलेल्या मंडळींनी आज विशेष जागरूक राहून लोकांशी संवाद साधला पाहिजे आणि योजना राबवल्या पाहिजेत. कुठल्याही क्षेत्रामध्ये सरकारी अधिकारी असतील, खाजगी क्षेत्रातील अधिकारी असतील, कुठल्याही क्षेत्रातील अधिकारी वर्गासाठी आज ह्या पद्धतीचा नियम पाळणं गरजेचं आहे. वादविवादाचं स्वरूप हे साधारण असावं. मोठं वादविवाद कुठल्याही स्वरूपाचा करू नये. हा सुसंवाद असावा. कुठेही त्याचं स्वरूप वादविवादामध्ये होणार नाही याकडे आज तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. नवीन योजना राबवता येतील. आजचा दिवस हा तुम्हाला महत्त्वपूर्ण योजनांच्या पाठपुराव्याचा आहे. कुंभरास. कुंभराशीच्या व्यक्तींनी ओम श्री आदिगुरवे नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग केशरी आहे. आजचा दिवस कुंभराशीच्या व्यक्तींसाठी हा दूरच्या प्रवासाचा दिवस आहे. कदाचित व्यवसायानिमित्त, कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी तुम्ही दूरचा प्रवास आखू शकाल, त्या दृष्टीने नियोजन करू शकाल. व्यवसायामध्ये आर्थिक स्थिती आज उत्तम राहणार आहे. नवीन योजना राबवता येतील. व्यवसायामध्ये काही नाविन्यपूर्ण गोष्टी तुम्हाला करण्याची आज संधी प्राप्त होईल. नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस हा नवीन योजना राबवणं आणि सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी तुमचा सलोखा टिकवणं या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. मीनरास. मीनराशीच्या व्यक्तींनी आज दुर्गा कवचाचा पाठ करावा. आजचा शुभ रंग पिवळा आहे. मीनराशीच्या व्यक्तींसाठी तुळराशीमध्ये असलं चंद्राचं भ्रमण हे कायदेशीर दृष्टीनं सावध राहण्याचे किंवा कायदेशीर निर्णय सावधपणे घेण्याचा आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व काही वेगळं असेल. आज आर्थिक नियोजन तुमचं उत्तम राहील. व्यवसायामध्ये प्रगतिकारक ग्रहमान आहे. नोकरदार मंडळींना मात्र आज कामाचा अतिरिक्त ताण आणि प्रवास येण्याची शक्यता आहे.